विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे दाखल केला. यावेळी महायुतीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग होता. विशेष म्हणजे आज शक्ती प्रदर्शन हा विषयच नव्हता, मात्र हजारो कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन आपला जल्लोष ढोल ताशाच्या गजरात दाखवून दिला आणि त्याचे रूप शक्ती प्रदर्शनात रूपांतरित झाले होते. भाजप महायुतीचा आपला दादा उमेदवार, दादा निवडून येणार, दादा निवडून येणार, दादा निवडून येणार. पनवेलच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचे काम कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. सामान्य कार्यकर्ता ते आमदार पण कोणताही बडेजाव नाही, साधी राहणी, लोकांच्यात सातत्याने वावरणारे आणि पनवेलच्या विकासाचा महामेरू असे व्यक्तिमत्व म्हणून आमदार प्रशांत ठाकूर परिचित आहेत. त्यांचा अर्ज दाखल करताना युवा, महिला, ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जागोजागी उत्स्फूर्त स्वागत होत असताना विजयी भव असा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळत होता. यावेळी महायुतीचा विजय असून एकच वादा, प्रशांतदादा, प्रशांतदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणांनी पनवेल दुमदुमला होता. माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि लोकप्रतिनिधी, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ निघालेली रॅली शहरातून प्रांत अधिकारी कार्यालयाला पोहोचली. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर लोकनेते दिबा पाटील यांच्या संग्राम निवासस्थानी जाऊन दिबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी खासदार श्रीरंग बाळे, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, आमदार महेश पाटील, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वायकू देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, तालुकाध्यक्ष रुषी भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत बगडे, पनवेल विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश गुन्हेगार, चारुशिला घरत, माजी नगरसेवक हरेश केणी, शिवसेनेचे महानगर प्रमुख लखनेश सोमन, परेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सी सी भगत, सुनील घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भीमसेन माळी, शिवदास कांबळे, सुरेश फडके, माजी महापौर कविता चौतमन, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, आरपीआयचे नेते प्रभाकर कांबळे, मोहन गायकवाड, भाजप खासदार मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोली मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडळ अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विधायक कार्यप्रणालीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता विरोधक काय करू आणि काय नको असं करत बसले आहेत. आपल्या लढाईला विरोधक नाही, आपली लढाई फक्त मताधिक्य रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आहे. निवडणुकीत विरोधकांना बोलण्यासारखे काही नाही म्हणून ते खोटा प्रचार करतील. आपण सर्वांनी या बाबतीत सावध राहिले पाहिजे असे सांगितले. त्या ठिकाणी आपल्याला विजय तर आपला निश्चित आहे, फक्त मार्जिन आणि लीड किती असणार हा विषय आहे आणि तो मागचा रेकॉर्ड तोडण्याचं काम आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे, जनतेनं ठरवलेलं आहे. कारण फक्त निवडणूक आल्यानंतर काही मंडळी समोर येतात, वल्गना करण्याचा प्रयत्न करतात, पण वर्षाचे 365 दिवस 24/7 जनतेसाठी समाजसेवेचा वसा घेतलेलं कुणी असेल तर ते ना आदरणीय प्रशांत ठाकूर आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून जनतेच्या हृदयात त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे, जनतेनं भरभरून आशीर्वाद द्यायचं ठरवलेलं आहे. फक्त आता कार्यकर्त्यांची जबाबदारी एवढीच आहे की फक्त
त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे प्रतिनिधी म्हणून आपापल्या ठिकाणी आपापल्या प्रभागात आपापल्या बूथमध्ये आपापल्या पंचायत समिती आणि झेडपी गटामध्ये आपण प्रतिनिधी म्हणून जाणं आणि त्या ठिकाणी नागरिकांना मतदारांना हात जोडून सांगणं की आमदार प्रशांत ठाकूरांच्या वतीनं आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलोय, एवढंच काम आता आपल्याला करायचं आहे। त्या ठिकाणी आपली लढाई ही खरं तर आपल्याच रेकॉर्ड बरोबर आहे। विरोधक या ठिकाणी खूप निष्प्रभ झालेले आहेत, काय करू आणि काय नको, एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकल्यानंतर जी परिस्थिती होते ती आज या पनवेल विधानसभेमध्ये विरोधकांच्या माध्यमातून बघायला मिळते। आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण सकारात्मक राजकारण केलं, आम्ही आमचं काम चांगल्या पद्धतीनं करू, जनतेच्या सेवेचा घेतलेला वसा आम्ही पूर्ण करू, ही भावना आदरणीय प्रशांत ठाकूरजींनी कायम ठेवली, तीच भावना घेऊन येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला काम करायचं आहे। विरोधकांकडनं कदाचित प्रयत्न होईल, लोकसभेच्या वेळेला आपण जे बघितलं की त्या ठिकाणी वातावरण चांगलं होतं, पण आपण ज्याला म्हणतो की गुमराह करणारं राजकारण, भुई थोपटून ओरडायचं साप आला आणि सगळ्यांना बघायला लावायचं कुठं साप आहे, अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा एकदा विरोधकांकडनं होऊ शकतो। आणि म्हणून उगाच जे वास्तव नाहीये ते त्या ठिकाणी 10 वेळा सांगून काहीतरी गुमराह करण्याचा प्रयत्न होऊ शकेल, अशा वेळेला आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी आहे। आपल्याला मतदारांशी संवाद आणि संपर्क ताकदीनं ठेवावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी वास्तव काय आहे ते आपल्याला सांगावं लागणार आहे। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर कविता चौतमल, माजी नगरसेवक ऍडव्होकेट प्रनोज भुजबळ, बबन मुकादम, चारुशिला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांचीही भाषणे झाली। त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहूया असे आवाहन केले।